सर्वेस्परा सर पदव्यु दा बापा हर धन्या हरिएका वस्तूंक जीविक रसून जीव दिल्या दातारा अस्तित्व हाडल्या सरेस्परा बापा आम्ही तुकार गाणी होगलाब दित सगळी पदवी तुझी राजवडकी तुझी रायपण देवपण धनीपण तुझे सर पण तुझे जाऊन आसा सर्गारे पथवेरे भूमी ते पाताळात दर्यात हरएक तुझ्या अस्तित्वांत आसा सरस्परा बापा त्यापासून आम्ही तुकार गानी होगलाब दता पर्विल्या काळात जाऊन अजय पद्भुद्या तुम्ही एकल्यान मात्र केलाय सुरेश के बापा बाप्पा त्यापासून आम्ही आर्गां दित आधी हा सल्लो आता सदां काल ससनाच्या ससनात सुरेश बापा बाप्पा तू आणि तुझी उतरां थीर आसात त्यापासून आम्ही तुला आर्गां देत तसेच भाऊ मोगळा बापा परत एक नवो दीस आमकां दिलाय या दिसापासून आम्ही आर्गां दित आणि या दिसा आमच्या कुडीच्या सर भलायकी दिलाय मात्र नाही हे खलते काळीज तुझ्या पायां दळा येऊन तुला वळखल्या या भाव भिणी भूग्या सांगतात सोम्या तुका आयकोनची कृपा तुम्ही दिलाय पासून तुका अर्घां दिता सकाळी दावून येदोळ पर्यंत तुझे उतर आयकोनची कुर्पा पासून तुका अर्घां दिताना परत सोम्या आमक तुझ्या हातात घालता तुका आयक वेच्या पहिले आमची जा मन तुका समर्पण देतो कित्याक या पातकी या खोट्या संसारात असताना ही संसाराची चिंतना आलोच्य वाटो आमकां दोसतात पण सोम्या खळटेपणी आम्ही तुज्या पांयां दळा बसोक आमची काळजी मन करना तुज्या उतरांचेर दवरून त्या उतरात दसलें जिवीत आपण आमी खुशी वरत या पासून तुवें बसयल्ल्या त्या देवदूतांचा आधार मागत तुज्या देवदुतांक ह्या हॉलाच्या मुखल्याने बाटल्यान उजव्याक आनी दाव्याक आमकां आदार जावन धाड तशेंच सोम्या मार्गदर्शन दिवस तो पवित्रात्मासून धडलाय बापा लागी मागवून धडलाय तस्स पवित्रत्माई या भावणी भुरग्यां ते तू धाड तुझ्या उतार वाचूक परगड परगट को आणि खल्टेपणान ते आमच्या या दिसपट्ट्या जीवनात मानून घेऊक आणि त्या तुका महिमा को आमच्या कुडीन तुका मी महिमा देऊ तू आम्हाला फवो कर हे मागणं मी करता ह्यास तुझ्या एकलाच पुता जेजू क्रिस्त्या नावाने आमेन 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 मनशाक पातकात पडचे संदर्भ सदांच आसात पण ज्या मनशावरवी ते येतात त्याका हाय खटा मनशाक पातकात पडचे संदर्भ सदांच आसात पण ज्या मनशावरवी ते संदर्भ येतात त्या मनशाक हा खटा ही उतरां सांगलेल्या जेजूक ऐकूक आयल्या मोगाच्या देवाच्या भुरग्यानो मोगाळ भावा भहिण्यानो आज सकाळी जाऊन आम्ही देवचे उतार ना असा वय वै वय जुवा अरण्या देव ताळो प्राप्त झालो आणि तुका आणि मग हंगासर देव ताळो प्राप्त झाला आता का हर एका जाग्यानी हरि एका मनशात जैत्या तो देवाचो ताळो प्राप्त झाला आणि सकाळी आम्ही पहिली शिकवण ऐकली ब्रदर स्टॅनी धावून ताणी दिले त्या दे उतर आम्ही ऐकाला आमची पात्की जिणी बदलू जाय म्हणून वैम आमची पातकी जिणी बदलू जाय आणि त्याच्या उपरांत आम्ही आईची वास्पांत आई तिनस वाचपां पातकी जिणी बदलूंक जाय आमचे हे खोटे जीवित बदलूंक जाय रे पातकी जिवीत बदलल्या शिवाय सोम्यांची वाट या सोम्यांची वाट वाटी तयार जायना सोम्यांचे येणे तुझे ते आणि मुजे ते जायना म्हणून आम्ही ऐकले देखून मोगाच्या भावा भहिणीनं आता मुखार आम्ही हंसदेवांचे उतर ऐकत आले कित्याक म्हणल्या रे या संसारांत लोक जायतो आसा आणि चिंता वेगळे वेगळे मनशाचे वैगी नाही एकच चिंतपासी ते कन्नडात म्हणतात हणाबला जनबला आणि हा म्हणून हाणाबला जनाबाला आणि दैव बला तीन थरचो लोक थोडं मनशाच्या बोळान लोक जि कोणाच्या बळाने थोडो लोक दुडवाच्या बोळान जि कोणाच्या बळाने पण थोडं लोक देवाच्या बोळान जिये दैव बला म्हणून आता आम्ही अंगा असले आम्ही खंयच्या बळानं जी येत आहो खंयच्या बळांत दैव बला घट्ट सांग हांव देवाच्या बळान जी येता आम्ही म्हज्या जेजूच्या बळान जी येता आज मोगाच्या भावा भेणीन हे हरी एकल्यान इथवी आणि हवे सांगूक जाय नाही मनशाच्या बळान नाही दुडवाच्या बळान तुवें आणि हवे जियोंक जाय आमच्या देवाच्या बळान देवाच्या बोळान तूा नि जियताना दैव बाला घेऊन तू आणि जियताना तुझ्या जिणी कशी असे बोळ घेऊन जियताना तुझ्याने जिणी देवा बरे असूक देखून एका प्रधान संक्तीविषयात एक प्रमुख सक्तीविषयात आज हा तुमच्या मुखात एका देवाच्या उतरा मुखांतर चीत देऊन ऐका खान नाही का वेळ बिबाड करीनाकात कित्याक म्हणजे मोगाच्या भावा भहिण्यानो आम्ही जाणव आम्ही सगळे एक विश्वासी मनशां वयमो देवाची भक्ता वैमू वैगी नाही एक विश्वासी मनशा अत्मिक जिणयेत मनशां देव भिरांतीची मुख मनशां या मनशां मनशा येत आमचे थंय थोडी विकाळ पाळा म्हणतात आमी कोडू पाळा म्हणतात आमी आमची आत्मिक जिणी भष्ट करच्यात असली देव भिरांतीची जिणी भष्ट करच्यात असली तुझी विश्वासी जिणी भष्ट करच्यात असली थोडी विकाळ पाळा तुझे ते आणि म्हणजे ते उपजातात विकाळ पाळा तुमचे ते पाले अशे सतराई घेया म्हणून किती पाले ते विकाळ पाळा कोडू पाळा तुझे ते, तुझे ते आणि मजे ते उपजो गुणजो किद्याक म्हणाऱ्या विकाळ पाळा तुझे त्या आणि मजे ते उपजा तिथे आत्मीक जिणी कितें करून सरतात नास विश्वासी जिणयाचं नाश करतात बावार्थी जिणयाच नास करतात mm. करता आणि देवभक्तेच्या जिणयेचो नास कर सोडतात देखून ही पाळां तुझ्याने मजे ते रिगोन आ? ती वाढच्या पहिले या पाळांक मारून उडयना जाल्यार ती आमकां मारून उडयतात ही विकाळ पाळां तुझ्यानीतर चिगरून पालन ओढ जातावर एक सोडल्यार ती आमकां मारून उडयतात देखून ती आमी पहिली खंची म्हणून सोदून आमकां ताणी मारून उडोवच्या पयले आम्ही तांकां मारून उडोची देखून ते हे कंतार आमी कंताराचे कोण म्हणजेच हातांक मोजा बोळ दी पायांक मोज्या त्राण दी कोडीक मोजा घटाय दी उर्बेन भर म्हाका हातांक मोजा बोळ दी पयांक मोजा त्राण दी कोडीक मोजा घटाय दी बोरे करू खरी एक दिसा उजवाड दी, दी म्हाका आनी कोशीस स्वीकार करू दी म्हाका बरे करूक हर एक दिसा उजवाड दे कुशी तुझी स्वीकार करू म्हाका हर एक दिसा बरे करूंक बरं चिंतूंक बोरे उलोवंक या बोरे वांटून घेवंक मोगाच्या भावा भहिण्यान आणि किती आमच्या थाट असा ती कोडू आसात विखाळ पाळां आसात ती हुमटून ಉಡೋನ್ ಸುಡಿ ಜೈ ನಾಸ್ಕರಿ ಜೈ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಂತ ಮುಂಚತ್ ಡೋಂಟ್ ಬಿ ಬಿಟರ್ ಬಿ ಬೆಟರ್ ಡೋಂಟ್ ಬಿ ಬಿಟರ್ ಕೋಡು ಜೈನಕ ನೀವು ಕಹಿಯಾಗಬೇಡಿರಿ ಉತ್ಸುಕರಾಗಿರಿ ಮುಂಚತ್ ಮುಂಚೆ ಕೋಡು ಜೈನಕ ಉರ್ಬೆವಂತ ಜಯ ಮೇಘನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವ ಕಹಿಯಾದ ಬೇರನ್ನು ಕಿತ್ತು ತೆಗೆದು ಎಸೆಯಬೇಕು तुझे ते आणि म्हणजे ते आमच्या तें ते ती कोडू पाळा प विखाळ पाळा आसात पळया ती काण्ण हुमटून किती करिजी उडून सोडिजे मगाच्या भावा दाळा त्या दळात तुझ्यानी जिणी कशी जाता की म्हटल्या रे सोम्यांची वाट तयार जाता सोम्यांचे येणे तुझ्यानी ते दाळा जाता किती म्हणजे तुम्ही जाणार तू आम्ही खै धावून संसारात धावून आयल्ली मनशा वैगी नाही जेजूक धावून आयल् सर्गीत सर्गीत धावून आयल्लो हा मी तू आम्ही सगळी संसार आयल्ली मनशा जे इल्लेशे संसारिक आसात असे आसा मग आसा की ना मजे थंय असा तुमचे थंय कितलीं वर्ष देवाचें उतार आईखाल्या री आमी कितले वडले देवाचे शांत भोगचो म्हणल्यार इल्ले इले संसारे असा ना आसा ते इल्ले आसताच

देखील मगच्या भावा भण्या जेजू खाऊन नाहीला आयला सर्गी जावून आयला आणि आम्ही या संसारात जाऊन आयल्ली मनशा <coughs> जेजू सरकी जाऊन देऊन आयला देखून सर्गीच्या बापाची खुशी करची ताजी आशा आणि तुका आणि ती खुशी दाखवून तुका परत त्या बापालागी वरची जेजूची आशा तुका परत सरकार वरची ताजी आशा पण तुझी आणि मजी आशा किती आम्ही संसाराची देखून हंगातच इल्ले घट्ट निट्ट पिठ्ठ जाऊन हंगाच रविया म्हणची संसारात रावची आमची आशा जेजूचे जन्म आणि जेजूचे मरण फ्री असले काही पैसे नसले त जन्म की पैसे करचो नात आणि जेजूक मरू की काही पैसे करचो ना पण तुका आणि मका जनन मरणा फ्री आज संसारात सांगा जनना मरणां फ्री आमक ना सिझरियन इल्ला दे हुट्टू दि आणि व्हेंटीलेटर इल्दे सायी दिल्ला म्हणतात कन्नडात सिझरियन इल देट्टू दिला व्हेंटीलेटर इल्ला दे सायी उदिता जन्म की पैसे जायची आणि मरुकी पैसे जायची जे तुझे जनना मरना फ्री पैसे ना किती तो सरगीन सरगीन देवून तो बेस्टो देवक ना तुझा आणि माझा मोग करूक आयला तुझा माझा मोग केला मात्र ने तुकाने मला सुडका दिला जीवित दिला मोगाच्या भाव भहिणीनो सरकार ताऊन येताना बेस्टो येऊ ना जीवित घेऊन आयला आणि वांटून दिला ताणे मोग घेऊन आयला वांटून दिला दही आणि तुका घेऊन येईला वांटून दिला कुरपा घेऊन आयला वांटून दिला देखील आम्ही आता संसाराची मनशा ज्यारी काही कांजी बिंजी सांगा नी आम्ही कांजी बिंजी मनशा नये आम्ही टोडू पडलू पुसकू मनशाने या पट्टू मनशा आम्ही मोगाच्या भाऊ आम्ही जन्म आम जन्म संसार झाला ज्यारी या संसारात येऊच्या पहिले आरंभ खासल्या देवा सोवे आम्ही एका वेळात सरकार असे ना मग थंता तावन आमका विसून की ना देवान काढला देखून आम्ही कांजी पिंजी लोक नाही गदा हरीबोळ्या थकल्ली शेळ्याल्ली मांडो सकल घालून करवन बसची मनशां नाही आम्ही विंचून काढिल्ली आम्ही रायाळ याजाक वर्ग आम्ही गोदान पवित्र उजवाडा खाल्लेली परजा म्हण गे देवाचे उतर म्हणता देखून आमक अस्खत कर घेऊचे ना हा दुबळ म्हणजे काही जाणवाय ना असखत कर घेनाकात हे तुजे चिंता अस्खत करता देव तुका अस्खत म्हणून चिंतीन हे करिना कालच्या शिकवण्यात ब्रदर विक्रमांब सांगला आम्ही अमक अस्खत म्हणून चिंता देवान तुका सांगला गी तूं असत म्हणून देवान सांगला की तू मटव म्हणून देवान सांगला की तू काळे म्हणून देवान सांगला मुर्ख म्हणून सांगला गी ना आमकां ह्या संसाराने आणि संसारातल्या थोड्या मनशांनी तशें करून दौरला या तसे तसली पण आम्ही तसं झाली नाही विचून राया मनशा रयाळ ह्या जाक वर्ग पवित्र लोक कोतान उजवाडा खाडलेली बर्जा ऐका देवाचे उतार देवत सांगता कोलोसेकरांना बरं पत्र वस्वर तीन बारा तावन वास कोलोसे चे ट्वेल्व तावन वाच देवान विंचून काढलेली तुम्ही आम्ही कोण देवान विंचून काढलेली मुगा च्या बाबणीन या संसारात सात करोड लोक कितलो करोड सात करोड लोक असा तिथल्या लोकांत आज इतल्या जणांना विंचून हाडलांगी हाडून आज कर्नाटका बंद वय मग बसांना उणे असोक पुरो इतले कष्ट पिडा पिढा असल्यारी ये बसां या व्हेकलात नांग झाल्या री आज तुका आनी म्हाका विंचून हाडलागी हाडुना आनी कशें विसला म्हणून आज ब्रदर स्टॅनिन बरे सांगलां उडोल गोण कितल्या वैर असल्यारी कोंबी अठरा पिलांक घेवन गुंवल्यारी एक पिलाक उबारता की उबारिना पण गोणीची एक आसा ती तितल्या वयर तुम्ही खंच्या पिलाक पळयता पळया त्याच पिलाक ती उकळटा दुसऱ्यांक उखलना ते पील खं भरले कालाच्या आडवसा दी त्याच पिलाक ती उकलता आज तसे तु आणि आमकां आमक सोमेस्ताक कोण विसून काढला जेजून विसून काढला मोगा च्या थंय थं त पळूनच इष्ट घाल ना तुका ताणें विसून काढला ते विकंदार म्हणून ना विसून म्हाका काढलाय कोरपेन म्हाका बरलाय काळजान मोजा रावलाय बिडार तुझे केलाय विसून माका कुरपेन माका भरलाय काळजान मोजा रावलाय बिडार तुझे कितल्या बरें बरे वय व काल विंचून काढला आणि सोडला गे ना विंचून काढला कुरपेन भरला काळजान येऊन रावला ताजे बिडार ताणे आमच्या ते केला मगाच्या भावा भयण्यानू देवच्या उतरात गुंडा एक तू आणि वेताना त्या गुंडा दसली रुच आणि सतां तुम्ही आमच्या काळजाक जा बोळ मिळतं आणि कुडीक कुरपा मिळतात ते असत भिवकुरी नह बियेल्ली नकल्ली बागवालली जमेल्ली कुरवालि न <coughs> जेतून सांगलानी गी तुम्ही म्हाका विसून काढू ना पण हावे तुम्हाला विसून काढला ताणें आमकां ताणे विसवून काढला आणि हे ती सांगता संसाराच्या आरामबा आता विसवून काढला म्हणून देवा म्हाका विसलां म्हणटा देखून विसला म्हजी विंचवण आसा पळय पळया ती व्हडली विंचवण ल्हानशी विंचवण न्हय हांगा संसारात पळया तो मेंबर मेंबर तो सेक्रेटरी विसवून काढतात एक वर्साक दोन वर्सां वर्षां पांच वर्साक मागीर आसात गी ते आसात गी ना तुका आणि मका विचला एक वर्षाक दोन वर्षा पाच वर्षांक तुका आणि मका विंचून काढला सासनीक जीविता मग च्या भावा बहिणी एक वर्षाक दोन वर्षाक तीन वर्षांक पाच वर्षा नाही विस ना सासनीक जिवितापासत तुका विंचून काढला मात्र नाही मुखार वास पवित्र आणि ताका मगाची पळया एकतर तुका विसून काढला कि दुसरे किती म्हणल्या रे आव आणि तू देवाक पवित्र कालच्या शिकवण्याचा ब्रदर विक्रमान बरे सांगला जागे पवित्र न्हय हॉला पवित्र न्हय खचे वस्तू पवित्र न्हय आणि एका बिस्पान सांगलेल्या बरी इगर्ज आणि सिमित्र पवित्र कोण पवित्र तू आणि हांव पवित्र कित्याक म्हळ्यार देवान तुका म्हाका क्रिस्ता थं विसला आणि क्रिस्त बिडार तुझ्याने मजे थंय आसा आमचे तो वस्ती करण तुझे ते, ते बोरी कामां करयता देखून नावानी तू पवित्र मोगाच्या भावा भहिण्यान मात्र नका ताका? तोगाची ताका पळया गे असे ताजे बिडार तुझे थंडी जाऊन बोरे करताना तूं आनी हांव देवाक मोगाची आता तुझे आणि म्हणजे क्वालिफिकेशन देवान मुखार दवरले आम्ही आमकां ताणें विसून काडला आमी पवित्र या आमी मोगाची आमचे क्वालिफिकेशन इतले आसताना तुजे आनी म्हजे कॅरेक्टर कशें कर आसूंक जाय सांगा सांगा तुज्या आनी म्हज्या क्वालिफिकेशना प्रमाणे तुज्या म्हज्या कॅरेक्टर आसूंक जाय की नाका आसा जे वयमो आतां तुज्या आनी म्हजे क्वालिफिकेशन जेसून मुखार दवरलां तुका विसून काडलां आम्ही पवित्र आम्ही मोगाची ज्यार आता या मनशांचे कॅरेक्टर कसं झाले जाय मुखार वाच देखून हा खवाळाचे कणवाळाय दयाळायचे दयाळाय दिनपणाचे दिनपण मोवाळायचे मोवाळाय आणि का तुमका काळीज जाय हे तुझ्या मुचे कॅरेक्टर असोक जाय विचून काढलेल्यांचे देवाक पवित्र लोकचे आणि देवाच्या मोगाच्या लोकांचे कॅरेक्टर थे विकाळ आणि तू तुझे जीवित नाश करचे विकाळ पाळ असा गी ना थंचे कोडू बाळ आसा गी जिवीत नाश करचे मनीस केदळा मोगाच्या बाबडीन हांकारी गर्वी जाता पडैला गी मनशाची पॉकेट खाली असू दे पॉकेटीत तो कसो असता न्ही गे एक लाखाचा पडून दी येऊन कशें त्याचे वर्णन बदला बदला ना चलची रीतींगड ब बँका वेची स्टाईल इंगड थोड्या मनशांक पळयाला गी घर असताना दिसपट्ट्या जिण्याच्या कामात साधे वस्तूर घाल नास्तना ती साधी असतात दयाळे कणवाळ्या तशी असतात थोड्या मनशांक तुम्ही पळया खे आता बाहेर आसा एका फक्शनाच्या कार्याक वसोंक आसा वस्तूर घाले पॅन्ट घाले शर्ट घाले सूट घालो टाई घाली ब्रेसलेट घाली वॉच घाले चार चार मुदयो घालो घालता घालताना तो बदलाल मगाच्या च्या भाऊ भ साडी साडो भांगारी नेकलेस म्हणी चार चार कांगणं घालता घालतांना किती मागीर त्यांचे एक्सप्रेशन पळजा तमी एक्सप्रेशन म्हणतात पळयची साधी बळी आली कशी झाली पहिला लुंग्या चाड्ड्यार असा कसं असं सूट घालतर कसं झाला खै गेले गुण मगाच्या भावा भहिणी कैंगेले देवाची विंचवण कैंगेले पवित्रपण आणि कैंगेलो देवाच मोग कित्याक आम्ही बदलात देखो तुझ्याने म्हणजे सोबा आहे भांगारे ग्रेस्त गाय देव पोळे ना तुझ्याने म्हणजे बोरे गुण आणि स्वभाव देव सदांच पळयता

आ, तुझे तेही, मुझे तेही देवाक। मन वाली, वाली ते ते तेवाक मनवल्ली मेसवल्ली जिणी पण असले गुण कोणाचे असतात तुम्ही जाणान गी ते कन्नडात म्हणतात मनुष्यन अनुभव हेच्छते ताळमेगे शरण आगुताने म्हणून मनुष्यन अनुभव ताळमेगे शरण आगुताने समजता की एका मनशाची जाणवाय समजवणी गिन्यान या बुद्वंत कितली वाडवून वाडून वेचा तितलोच तितके जाता लहान 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 सोसणीक जाऊन येतात फादर जेरीन जायत्या पुढे सांगला बडबडचे कोण दडबडचे कोण आ चिल्लारी नोट वगे बाबा दंते। तुझी जाणवाय वाढूल्या बरी समजणी वाढुरल्या बरी गिन्यान वाढवल्या बरी तू शांत जाऊन येत आहे या गुणाती तू येत आहे हाव येत असली तुझी आणि माझी जिणी जाय मोगच्या भावणी मागण्या करतल्या मनशाची देवच्या उतर ऐकताल्या मनशाची रेती रेकल्या मनशाची जिणी अशी जाय ते दळा मात्र सौम्यांचे येणे तुझ्याने म्हणजे ते जाता हा ते दळा मात्र सौम्यांची वाट तू आणि हा तयार करता आईची वसपा आणि आईची शिकवण त्या तुका तुकाने मला लागू जाता जीविता कोण पावंक देखून तुमचे भीतर किती विकाळ पाळ असा झाल्या ते खान उडया हेब्रेम बरेले पत्र वस्तूवर बारा ओळ चौदा आणि सोळा वाच ही ब्रुस चॅप्टर ट्वेल्व वर्स फोर्टीन टू सिक्स्टीन वाच

कोण देवाची देवांची उतार ऐकून जेजूचे उतार ऐकून त्यांची जिणी सोम्याच्या जिणे मध्ये झाला पळया पळया दां समाधान असा की ना पण कोण सोम्याक ओळखना सोम्यांचे येणे कोणा ना सोम्याची वाट तयार करू ना तांकां समाधान असा की संसारात नामगचा भाऊ गिरेस्ते शिकाब असा डिग्रे आसा दुडू आसा पण समाधान पण कोण जे जग वळखाले आणि तांका समाधान मेळ्ळे म्हाका मेळ्ळे म्हाका मेळ्ळे म्हाका दान दिले ताणे या संसारान तुका न्ही म्हाका समाधान ना मगा हो च्या भाव भयणी देखून उंच हांवें सांगचे सिजेरियन इल्ला दे हुट्टू दिल्ला आनी वेंटिलेटर इल्ला दे साई दिला समाधान ना तुका जन्माता नाही कष्ट मरतानाही कष्ट पण जेजू ते असल्याक कसे पळया मी उदकांना तिका समाधान असा ना कशी ती भवन असता मासले उदकांतल्या वयर काढा समाधान असा गी किती करता तशी तुझ्या जिणी एक झाड भूमिक चिटकोन असू दी चिटकोन असताना झाड कशे असता त्या भूमित किद्या जाता त्याच प्रकार जे जू तई तू आणि मात्र तुका आणि म्हाका त्या उदकांत आसल्या मसले बरी जे जू तान तुका आणि म्हाका काडल्यार आमकां कांयच ना देखून सगळ्यांक समाधान ना कित्याक हांगा आतां हांगा आठ जावन चार वरां पर्यंत लोक बसता कित्याक सगळें काम कुटाम बिजनेस सोड हांगा लोक कित्याक बसता म्हणल्यार ह्या वरवीं तांकां आनी तांच्या कुटुंबांक समाधान मेळ्ळां की मेळोना देखून मग च्या बाबडीनं हा पिसो नाही हप्त्यात ना दोन दिसून बसूक पिसो हे हा कियाक बसता यावरवी म्हज्या पत्नीक कु। सगळ्या कुटुंबांत शांती असा समाधान असा संतोष असा देखून हा बसता येऊन ऐकूक नाव बसना ये सोदूंक प्रयत्न करा म्हणता देवचे उतारे पवित्रपणे खा देव आसा खेळ खंय आसा देवाक वळख खाल्ला लोक खंय आसा बरी जिणी जिवच लोक खंय आसा तस जाल्यार जाग्यार सोदून वसा आनी तशें जिया म्हणटा सोदा म्हणटा आनी मुखार वाच तवळ मात्र सोम्यांक तुमी पळोवंक पळवते तवळ मात्र सोम्यांक तू हांव पळोवंक शकते हांव देवाची कृपा तुमचे मध्ये कोणाक सुखान जायचे सतराय करा एक तुझ्या आणि माझ्या जिणेंत हट जायचे हट म्हणल्या रे आम्ही तिथल्या हटाक पडायचे सोम्याच्या खुर्प्यात आणून केरनाय भाईर वसाना म्हणून सोम्याची कुर्प की आणिक की ही सोडवूनच वेता म्हणून तुवें आनी हें चिंतून आसा जी आनी सोम्याची कुर्पे कुर्पा केद जाल्यार चडता कितलें तूं देवाची स्तुती करताय उतर वाचताय आयकताय ताका आराधान करताय महिमा दिताय कित तितलीच तुज्यान म्हजी कुर्पा कितें जाता वाढून सडता आणि कितले आम्ही या सगळ्यातून सरता पळ्या तितलीच कुरपा घेता वगडाव घेता आता कुरपे खातीर तुमकां दाखलो दाखल देऊला कुरपा म्हणून कितें कुरपणा आसा मग घरा कुरपानापाप म्हणजे कुरपा म्हणजे मुलार गी म्हणजे रे तुम्ही जाणात जैला पाशी दितात वय मग दितात की दिनात या पाशी द कशें दितात तुम्ही जाणात गे एक बांय बांच्या वयर एक फोळे आणि फोळ्या वयर त्या पाशी दितल्याक उबे रावतात त्याच्या घोमट्याक पासगाल वयर दवरतात त्याका पाशी दिवसो वेळ एक टाइम असाय पासी दिवस असा तो टाइम येताना त्या पाशी दिवस टायम येताना कितें करतात की दो या फोळ्याक दो एक दोरी असता या दोरयेंत कितें करतात फोळे ओण सोडतात तो बांयच्या भितर गेलो आणि गोमट्याक दोरी उमकळता आता कृपा म्हणल्यार ह्या फळाक तुवें सरी करी येत हे फोळे म्हणल्यार देवाची कृपा कितें म्हणल्यार केदोळ पर्यंत त्या फोळ्या वयर आसा पळय आतां उसवाचो सोंड आसा गी ना जीव नासा गी ना ताचे ते जीव आसा ना आत्मो सागीना गी देखून हे फोळे म्हणल्यार देवाची कृपा मोगाच्या बाबडी ह्या कुरपेच्या फोळ्यार रावा ह्या कुरपेच्या फोळ्यांत हांव सकयल निसरा जाल्यार कितें जीवित खाबारीव खाबार अत्यो खाबार, खाबार। देखून ही कुरपागड हो नाकात म्हणजे उतार ही कुरपान प्रयत्न करा या कुर्प्यात वाच तुमचे मध्ये <coughs> विकाचे पाळ पाले नसे आणि त्याचा विकासो ओसो सगळे सबेन विस्तार नसे जागृत रवा विकाचे पाळ पाले घेया तुमचे मध्ये विकाचे पाळ पाळे नसेल सतरा घे म्हणता मग हे विकाचे पाळ असा पळया भाऊ मारेकार हे आत्मिक जिणी नाश करता देवभ्रांतीचे जिणी नाश करता भवड जिणी नाश करता कुर्पेची जिणी नाश करता आता वीक कोणा सांगा नी वीक कोणा आसा स्वरी मजे लगी आसा हे ना पण स्वरप वीख असा मुगच्या भाऊ भू द असतात त्याच्या वै मग वीक स्वरपच्या दात आसा मनशाचे वीख असा जणात गे तुम्ही स्वरपच्या दात चड मनशाच्या दोळ्यांत वीक असा गी काय असा सारकें गी डावट आसा गी देखून जेतून सांगल्यानी गे तुवें वेबिचार पळल्या बिचार बरी जे म्हणून सर्पाच्या दांतात असल्या प्रास चड वीक मनशाच्या दोळ्यांत दृष्टीत असा म्हणजे त्याच्या दिष्टीत असा देखून सर्पाचे वीक दांतात मात्र पण मनशांचे वीक ताच्या सगळ्या कुडीत असा कोणातही पण देवाची ओळख असून देवाक वळखले ते नुरपेच्या जिवितात असल्याक न्हय देवाक ओळखानासतना ही विखाळ पाळां कोणा आसात असे विखाळ पाळ कोणा रिगलां पळया तसल्या मनशांची जिणी तसले मुनीस स्वरपच्या वीका प्रस मारेकार स्वर्पाचे वीक खाली ताज्या दांतार असा पण असल्या मनशाचे वीक ताज्या सगळ्या कुडीत असता ये विकाळपाळ तुझे आणि ते, ते हुमटून काढिजी ना विकाळपाळ तुझ्याने जिणी हुमटून काढता आणि करता देखून राजा पहिले एका शिकवण्यात सांगला एका सभेंत भितर रिकताना सभेत येताना कित्या खातीर येजे की म्हणल्यार कशें एक सुकणं कस्तळात तांदळाचो या गोवांचो कण विसून काढता पळया त्या प्रकार हंगा देवच्या उतरात जाणवाय जणवय विचून काढचे खात या सभेक येजे किद्याक येजे सुकण्या तुम्ही पळला मग किल्या कोयरांत कितल्या कष्टळ्यात कुंकणांक आनी सुकण्या तुम्ही तांदूळ या बोंगुड्या काडटा ती गाडिनंत त्या प्रकार सभेद आणि सभेत या खातीर ये सुक ते तांदळाच्या कण विसून काढता पण तसे देवाच्या मनशांनी दिल्ली त्याच्या सेवकांनी दिल्ली या देवच्या उतरांसवून काडी आणि वसाजी पण विकाळ पाळ असल्या किती जाता की म्हणजे तुझ्याने मजा वरवी मकट या सभेकी सभेच्या मनशांकी वाईट देखून असं नाही विखाळ फाळा खंची तू हा दाखायचा दा मागे सांगता दा। विखाळ फाळ म्हणला कशे आणि कशे तुझ्याने म्हणजे जीवित विभाड करता म्हणून मुखाला मी ऐकात या बाईबाला जाईत ते दाखले असत विकाळ पाळ असल्याची जिणी त्यांची जाणवाय हे त्यांचे हे वीरपण कशे नाश झाला म्हणून मुकार वाच तुमचे मध्ये कोणी एसावबरी खोटे सालिसो वा देवाची भिरांत नतलो असा ना जाऊ कोणी मनीस येसा वा बरी देवाची भिरांत नतलो म्हणजे ही विकाळ फाळा घेऊन विकाळ चिंतना घेऊन कोणी सभे भितर असा ना जाऊ दे म्हणता देवाचे उतर कित्याक म्हणल्यार ही विकाळ पाळ असल्याची जिण कितें जाता पळया सामुएलाचे पै दुसरें पत्र वसवरी एक एकणी सामी वळ वाच टू सामुएल चॅप्टर वन वस नायन्टीन वाच इज्रायला इस्रायला तुझे वैभव तुझं वैभव तुझ्या पडला तुझ्या दोंगराचे मोरून पडला वीर कसे मरून पडले वीर कसे मरून पडले पराक्रमी शाली गळू हे हतारू म्हणता कन्नड बायबल पराक्रमी वीर झुजारी वैभवंत देवाच्या वैभवांत असले किती झाल्यात पडले पडल्यात त्यांचे बॉल नाश झाला वैभव नाश झाला कित्या कारण किते एक विकाळ पाळ तुझ्या आणि माझ्या भीतर घुसल्यावर पुरो रिगल्यार पुरो तुम्ही कितले एज्युकेशन एज्युके एज्युकेशन असून दे हायली एज्युकेटेड जाऊन दे कितले अधिकार ओड मनीस सामर्थ्य पदवी असून दे एका गडी भीतर ते विकाळ पाळ तुझा आणि मधून कर आमका सकला घालता कशे सगला घालता पळया वीर जुजारी सलवंचे मनीस न ते मरून पडल्यात सलवाल्यात पराक्रमी सलवाल्यात पंचवीस वाचता तू वीर जुजा मध्ये कसे मरण पडले हा वीर जुजा मध्ये कसे मरण पडले जो न तुझ्या दोंगरानी मरून पडला पळया तोही मरण पडला वीर म्हणून पराक्रमी मरून पडला वीस आणि सातवीच वीर कसे मरण पडले वीर कसे मेले जुजाच्या शास्त्रांचो कसो नाश झालो पोळे मगाच्या भावणीनं हे वीर पराक्रमी शस्त्र घेऊन जुजताना सलवत जे मनीस ने जाल्यार कसे सलवाले कारण कि ते कित्याक ते हे सलवत कित्याक त्यांचं वैभव सलाना पदवी सलाना अधिकार सलाना ना सलाना चला ना एपेस घरांक पडले पत्र वसवर चार बोल एकतीस आणि बत्तीस वाच एपेस फोर वस थर्टी वन आणि थर्टी टू वाच दुस्मान काय दुस्मान काय राग आणि क्रोध तुम्ही सांडा हंकारे उलवणे निष्कुचार आणि एकामेकाची निंदा हे सगळे तुम्ही पैस करा दयाळय दयाळयन आणि कणवाळयान सला क्रिस्ता तय देवान तुमक बच परी तुम्ही मनाची जाऊन एकमेकां बक्षिया हांव काकोत मागता दित लोय म्हण पेता सर मोजी टाळता ती आता तुम्ही विकाळ पाळा खची म्हूण ऐकाले मग पैकी न्हय राग क्रोध हट हंकार दुश्मन काय ही पूरा विखाळ पाळा तुकांनी नाश करची आमची आत्मिक जीवित नाश करची मोगच्या भावा भहिण्यान देखून आज हंगा देवचे उतार ऐकूक आयल्ली तुम्ही भाव भयणी हंगा सभे मोदे या सभे भीत कोणा असले असा जर भायर वयच्या पहिले दया कर सोडून सांडून विसरून वसा पळया तुमच्या सोम्याचे येणे जातेले सोम्याची वाट तुमच्या काळजा उक्ती जाते तुमका दुखैला जाऊ पुरो या किती अन्याय केला जो पुरो अधर्म केला पुरो सांडा सोडा नखा म्हणतात कित्याक हे विखाळ पाळ तुझी जीण नाश करच्या पहिले तुम्ही नाश करून उडा जे खाडी जे पाळा समेत ता हुमटून उडया घेनाका घेणार इतली वर्सांच्या ऐकता पळया ते काहीच बऱ्यापण हाडिना मोगाच्या ते बऱ्यापण हाडिना आम्ही या लायफ जिवचे मनीस न जिवचे मनीस अत्म्या प्रमाणे जिवचे मनीस घरात घरा बरं पत्र अवस्वर पांच वळ पंचवीस आणि सविस्वास फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स वाच आत्म्यावर मी आम्ही जीत आहोत देखून आत्म्याप्रमाणे आम्ही सोलूया हा नाव आत्मा दिंदा जीवीस बाबा गिद्धेवे कशा जीवनचे आम्ही मुनीस आम्ही आत्मिक मुनीस होडर प्रदर्शनी सांगला की आम्ही कोणाची संतत आम्ही देवाची संत झाल्यानं या संसारात किती उप झाला पड्या ते तू आणि आमच्या काळजात दौरून जीवक जायना आम्ही आत्मिक सैंबाचे मनीस पाद्राबान बरे सांगला आमची भायली जिणी की ते बरी सोबीत असा मो वय की नाही ती देवाक जातरली सांगचें जाल्यार सांगचे सगळ्यांक एक बरो स्मायलींग पेस की ना पळया बरो एक स्मायलींग पेस सगळ्यांचं असा पण भितरला का ताप पळते भितरल्यान कोण असता आत्मिक जिणी मनीस बैलान नाही तो भीतरला संतोषान असा मुगाच्या भावा भिण्यान आज या खातीर तुका आपवणे दिला किद्या म्हणजे आत्म्या प्रमाणे तू जिये नाही जाल्यार तुवें देवाची स्तुती करूक जायना देवाचे जिवीत तुवें बांदून हाडूक जायना दावीद्रायन म्हणला आत्म्या मजा तू अधीर जैना का काय भिये ना का आत्म्या मोजा तू अधीर जैना का काय आत्म्याप्रमाणे जे दिल्या मनशाक भे ना मगाच्या बाबनी पिडा येऊन दे कष्ट येऊन दे रीण येऊन दे कोरोना येऊन दे या आणि चार बोर नामलेले येऊन दे आम्ही भेत आहोत ओढल पाहता जिरीन सांगला नाही की किती येऊन दे आम्ही भेत आहोत ना अज्ञाप्रमाणे जियताना भेना पण कुडीप्रमाणे संसाराप्रमाणे जि ते जर तुका भे आसा भिरांत असा खाऊजणी असा देखून हा केळारी म्हणचे मका धैर्य दि जेजू मका भिवूक लाईनाकापाजू मका पैस कर नाका देखून ना, आमक भिरांत सकाळी स्टॅनिनी सांगले लो लई येऊचे पण हा येतच किती जाता ताळ वड जाता आवाज चढ जाता धैर मोगाच्या भाव भहिणीनो बळ देव ते आत्म्या जी येतना धैर्य बळ देवान तुमक एक दिसाक मातृ की या आमक एक दिसाक मातृ गी हर एक दिसा मोगाच्या भाव भहिण्यानो आत्म्याप्रमाणे जी येताना कसलेच विकाळ पाळ तुझ्याने म्हणजे भीत रास्पद ना राग मोसोर क्रोध दुश्मन काय ना घेतले जाणार कि ते जाता एक बरो धाकलो आता बायबलाचो हा तुमच्या मुखार दवरता विकाळ पाळ तुझ्या आणि माझ्या भीतर गेल्यार तुझ्या माझ्या जाणवयांच पदवेच अधिकाराच गौरवाच मानाच कसो नाश जाता पळे या एक दाखलो बायबलान लावून दिता सामवेलाचे दुसरे पत्र वसवर सोळा तेवीसावी वळवाच

देवा लागीच विसरून घेतले उतार म्हणून लोक लेखतलो आणि ताजी सलाह कशी असली तुम्ही जाणात की मोगाच्या भाबडीन ताणे उलेले उतर म्हणजे देवानच उलयल्या उतरा बरी ताणे दिल्ली सलाह म्हणजे देवान दिल्या सलाह बरी ताजी आलोचन तु घची म्हणजे देवाची आलोचन घेऊच्या बरी असला ताजी ऍडवाइज देवान दिल्या ऍडवायजा बरी असल्या तसल्या स्थानार तसल्या परिस्थितीवर तो असलो आणि कोण ताज्या लागीं सलाह घेतले दावीत तशेंच आपसलोम हायतोफेलाची सलाह मानतले आतां परतें आनी ती सगळी वाच त्या काळार हाय तोफेलान दिल्ली सलाह देवा लागीं विसरून घेतिल्लें उतार म्हणून लोक लेखतलो दावीत तशेंच आपसलोम हायतोफेलाची सलाह मानतले दावीद राई आणि ताज्या पुता आपसलामाक तोय राई या दोगांक तो सलाह दितलो एडवांस दितलो आणि त्याची सलाह कशी असली देवान दिल्या सलाहे बरी देवाच्या आलोचना बरी देवाच्या उत्तरा बरीच असल्या काहीच फरक न तुला तिथल्या जणवयानं भरलेलो मनीस पण या जणवयानं भरलेल्या मनशाची जिणी बळ्या किती जाता तातूनच अवस्वर सतरांत तेवीस अवी ओळवास सेकंड सॅम्युएल चॅप्टर सेवन्टीन वस ट्वेंटी थ्री वाच आपले सहलयसो स्वीकार केलो ना म्हणून स्वीकार केलो ना म्हणून आई तो फेला कळतस आई तो फेला कळतस त्याने आपल्या गाडवाचे बसका घाली त्याने आपल्या गाडवाचे बसका घाली आणि तो बाहेर सोडून आणि तो बाहेर सोडून आपल्या काशा शहराक पाठी गेलो आपल्या काशा शहराक त्याच्या गावांत पाठी गेलो त्याने आपल्या घरची व्यवस्था केली त्याने आपल्या घरची व्यवस्था केली आणि तो गळपास घेऊन मेलो आणि तो गळपास घेऊन एका चाप्टरा भीत इतक्या बुद्धवंत मनशाची जिणी किती झाली क्लोस काबार इतका बरविस ताजी देवाच्या देवत बरी असली ताजी सलाह देवाच्या सलाह बरी असली ताजी आलोचना देवाची आलोचना बरी असली एक चाप्टरा भीत या मनशाची जिणी किती झाली काबार कारण ते काबार जाऊ कारण किती ते च्या भावा भहिण्यान कित्याक म्हणल्यार रे ताजे एक विखाळ पाळ उदेता कोणा विषयान गे म्हणजे दावीद्रा या विशांत दुसऱ्या विषयान न या दावीद्रा या विषयान ताजे भितर एक विखाळ पाळ उदेता एक गर्व एक राग त्या दाविद्र्याचे उदेता आणि रायचेर ताका हे विखाळ पाळ हे राग उद्योग कारण कितें गे म्हणल्यार तुम्ही जाणात ही स्टोरी तुम्ही जाणार रायची तो एका दिसा ताज्या माळयेर नाव घेता वय पै वय की नाही

एक विशेष जागे असशेष देवाचो भक्त आराधक प्रवादी रायमोगच्या भाऊ भिण्यान देव भिरांतीचं मनीस झाल्या शिस्त चुकता तो ते सोबीत म्हणून दिसता तो कितें करता बेसी कितें करता वेबिचार करता ताजे तगी एक वडा मात्र न्हय वेबिचार केल्या उपरांत करता तसं घो अस उरिया उरिया कितें करता तो झुजार मुखल्या जाग्यार फ्रंटलायनी दवरून त्या उर्याचा जीव नाही एकच दीस रेपी करता मर्डरी करता एकच दीस बलात्कारी करता जीवही काढता एकच दिस दोन पदकां करता आणि ताणें केल्ल्या पदक राग एक विकाळ फाळ कोणा असा या भितर अस कित्याक तं, तंतु एक खारण असा या अहिला राग म्हणल्यार ताणें बलात्कार बला ते स्त्री पळया या अफेलाचे नात जावन आसता कोण नात, नात। ताज्या तुतचे धू जाऊन असता सेकंड चॅप्टर ट्वेंटी दुसरे पद्रास्पर तेवीस तीस आनी चार वाच बेत मकासो असाई बाई सो पूत एलिफेलेट <coughs> गिलो फेलाच पूत एलियाम अहिलाच पूत कोण एलियाम आणि एलियामची धू जाऊन असे बेसेबा बेसे कोणाचे धू येलियामचे धू म्हणताना फेला किती जायचे ते नात आणि ताजो घो उरिया किती जायचे अहि तोफेलाच नवै के रेप केलो बलात्कार केले आणि नातू जवयाक तने मर्डर करैले व या रागाचे विखाळ पाळी आही तोफेला फेला असता या आज्या दावीद रायाच्या द्वेषानं रागान तो किती पुत, करता की म्हणल्या रे सलाह देऊची बंद करता ताच्या द्वेषान कोणाक सलाह दिता आपसा लोमांक ताज्या राय ताज्या पुता पूत राय जावन असल्या आपसा लोमांक तो सलाह देऊन सुरू करता आणि सलाह दिताना सारखी सलाह दिना किती दिता तो रॉंग दिता रॉंग इन्फॉर्मेशन दिता आपसालोम विरोध विरोधूक ताज्या बैलां की ओन रेप बलात्कार करूक दाविद्र्याच्या कुटुंब नाश तो सलाह आणि घेऊन तुम्ही जाणार दाविद्र्याच्या दहा बैलांच्या बलात्कार केला की करून आपसालोमन केला उकट्या मैदानार घालन लगड इन्फॉर्मेशन दिले नास लागड सलाह दिता तो आणि असली सलाहून विबाड नास त्या कुटुंबात विण मोगच्या भाव बहिण्यान दाबिद्राय विषया तू आणि जाणा ताणे पाता केला ज्यारी मर्डर केला ज्यारी ताजे काळीज कसे असनवाल आणि मेसवाल मनीस दाबिद्राय जाऊन असे वर्गेप्पू मनुष्यना ग्दा म्हणतात दाबिद्राय दमद कृत्यावर तेरा बावीसवास Act 13 was 22 hours, देवाक म्हणता देवाक मेसवालिस म्हणता दावीद राय उपरांत <coughs> देवान त्या सांडलो आणि दावीदा तसं राय कन उभारलो त्याचे विषान साथ देऊन देवान म्हणतो पोत दावीद, दावीद माझ्या माना सांगडो म्हणून कोण म्हणता सरेस परवाला मेसवाला बापण्या सुख केला जाऊ पुरो पाता केला जाऊ पुरो कित्याक म्हणल्यार तो देवाचा विश्वासी प्रवादी राय झाल्या रे तो एक मनीस वैमो त्या मनशाच्या असता संबंधाने चूक केला वो आई तो फेल देवा लागी मागताना देव ताका कितें म्हणता की म्हणल्यार दावीद राय म्हाका मानवाला आनी मेसवाला म्हणटाना देवाक मानवाल्या मेसवाल्या मनशाक हांवें वायट केलें म्हणून त्या खंतीन तो कितें करून घेता जीव घात करून घेता दावीद्राय दावीद दावीद्राय मोद्या प्रवाद्यांचं हिंड असुल् प्रवाद्यांच्या हिंडा मध्ये राय जीवन असुल् देवाचो भक्त तो जाऊ चूक केली अन्याय केलो केला प्रवाद्या मोद्या प्रवाद्यां सारखे असले जीवन असुल् आणि तुम्ही नातान प्रवादी ताज्या मुखार सगळी चूक दिता की दिना मो दाखोवन चूक दाखोवन दिताना दावीद राय कितें म्हणता ही कितली शिक्षा या मनशाक फाव म्हणताना हा नातन प्रवादी किती म्हणता तो मनीस कोण त्या इतली शिक्षा दीजे म्हणताना प्रवादी किती म्हणता तोच चुत तुमच तो, तो, मनीस म्हणता आता तुमच मनीस म्हणताना दावीद राय किती म्हणता माझ्या पातका प्रमाणे म्हाका खंडित शिक्षा फाव वैगी नाही वैगी नाही तो चूक वळखाता की वळखाना मोगाच्या भावा पेडेन आम्ही चुकी सगळी करता वैगी नाही पूण सुखी कोण वळख कोण बोक्षाणे मागता पळय आता का देव बोक्षिता पूण सुख वळख नासतना बोक्षाणे मागना देव तुमकां आनी म्हाका बोक्षोंक तयार ना हांगासर पळय आही तो फेल ताच्या काळ जावन ते विकाळ पाळ घेवन जियेता ताका नाश करूंक पळयता पूण दावीद राय कितें करता आपली सूख वळखोन देवा लागी बरो संबंद जोड घेता की जोड घेयना घेता की घेयना ताणें ताज्या उपरांत सगळें फिफ्टी वन किर्तन बरयलां एक एक तावन चार पर्यंत वाच साम फिफ्टी वन वर्स वन टू फोर वाच सगळे कीर्तन ताणे बरयला ताज्या उपरांत तो कशी चूक वळखता का पळ्या काकुळत म्हजी कर देवा काकुळत म्हजी कर देवा तुझ्या थीर मोगान तुझे वड दायाळेन अपराध म्हजे पुसून काढ म्हज्या गुन्यावांतलो म्हाका पुरतो धुवून काढ म्हज्या पातकांतलो म्हाका नितळ कर म्हजे गुन्याव हांव वळखोन घेता म्हजे पाताक आसा सदांच म्हजे मुखार तुजे विरोध तुझे एकलेचे सुविरोध हांवें पाताक केले जे दिश्टीन वायट ते हांवें केले देखून तूं न्याय निर्णय करताय तेदना नितीवन <coughs> परमाण दिताय तेदना सुखी विन आपले चुकी तो वळखाता की वळखाना पाताक वळखाता की वळखाना हांवें केला म्हणटा की म्हणना देखून तूं आनी हांव दावीद रे बरें आमची पातकां वळखून जिणी बदलीताना तुका आनी म्हाका बरें जाता की जायना मुनियम बुक ऑफ असर वीस आणि आठ तेरा वी वळ वाच प्रभाव ट्वेंटी एट वस थर्टीन वाच आपली पातकां कोण वळखता सरस्वत का बोक्षाणे दिता म्हणता पळया जो आपली पातकां लिपयता जो आपली पातकां लिपयता ताका सुख मेळाना ताका सुख मेळाना पूण जो ती उसारता दावीद रे बरी देवा मुखार रुक्त्या खळजान उसारता आणि सांगता आणि सांगता आणि सांगता ताका दया लाभता ताका देवाची दया लपता की लाभाना लपता सो दावीद रायाने सरस परत चूक वळखून दया आणि बक्षाने मागून घेतले पण या अहितो फेलान ताज्या काळ जाण ते रागाचे द्वेषाचे ते विकाळ पाळ दौरून ताची जिणी किती झाली अनेक पुढे ऐका समेलाच्या दुसरे पत्र वसवर सतरा तेविसावी ओळख किती करून घेता पळे तो आमका विकाळ पाळ आमची जिणी किती करयता पळे या आणि बक्षाने तुकाने मग कसे देवाला की बरं संबंध जोड दिता पळे आपले सला स्वीकार केलो आ, आ, ना म्हणून आपली सलाह तो सलाहना स्वीकार करू ना म्हणून कळतस किती स्वीकार करू न दाविद्राय कळले आणि आपसालो लोकांक रॉंग इन्फॉर्मेशन देऊन चूक सलाह देऊन आपण नाश केला म्हणून कळीत जाता देखून दाविद्राय त्याची सलाह किती करता घे ना इन्कार करता नाका म्हणता त्या ताने आपल्या गाडवाचे बसका घाली झाली आणि तो बाहेर सरून बाहेर सोडून आपल्या काश्या शहरात पटी गेलो काश्या त्याच्या मायेगावांटी गेलो ताने आपल्या घरची व्यवस्था केली हा हंगा एक बरे उतार असा पळया मनीस मरताना आपल्या घरची व्यवस्था बरी करता मनीस मरताना किती करता घरची व्यवस्था सारखी करता जीव असताना बरी जी येतात जीव असताना दुकरा बरी जियेलो देवांची उतर असे ताणे ती वाईटा खात्री गळशिली वैगीना वैगीना बऱ्या खातीर गळसू ना, ना? बरे एका बऱ्या देवाच्या मनशाचो प्रवाद नाश करच्या खातीर ताणे गळशिली देखून जीव असताना दुकरा बरी जियेलो इतली जाणवाय असू आता किती करता मरच्या वेळार घरची बरी व्यवस्था <laughs> आता हे पळया तुम्ही थोडे फेसबुकार व्हॉट्सअपार व्हिडिओ पळलात की मरतना लाईव्ह दाखवतात दाखयतात हां गे आता मरता बेता म्हणून लाईव्ह करून दवरून मोबाईल मुखार दोरून ते जिवात करून घेतात आता मरची व्यवस्था घ्यायची म्हणून कितें सांगा पळ्या ताजे ताकाय ताजे मंत्री असा ताजे बॉडीगार्ड आसात ताज्या घरची मनशा असतात कुटुंबांची आसात आता तू हे गोमट्या धोरी घेऊन वेत आणि तुझ्या कुटुंबांची पुराला तुका सोडता ते सांग नाही आता माझी वडी नांदे कादाल वडी नां दोरी वडी नांदे देखून पहिली घरची व्यवस्था सारखी करता ताज्या बॉडी गार्डांक घरच्या मनशांक कुटुंबांच्यांक सगळ्यांक पहिले तो बाहेर करता सगळ्यांक बरं किती करता पहिले पैस कर ना हे घरापुरा बागला बंद कर ना बरी व्यवस्था घालता मनीस मरता ना पण कशी व्यवस्था घालता बागील बंद करता किडको बंद करता पुरा बंद करता कद्याल कर ओढता मॅज ओढता दोरी घालता मागीर आता आयडिया दिली म्हणून चिंती नाकात <laughs> बरी आयडिया मेडली म्हणून घरावंत करू म्हणे व्यवस्था तुम्ही केदळा घालिजे सांगा बरी व्यवस्था मोरताना की जीव असताना घालिजे हा सांगा हा जीव असताना घालता म्हण देवान जाणवाय दिताना बळ दिताना ग्रेस काही दिताना तुका मान गौरव संबंध मिळताना बरी व्यवस्था घालची आहे देव विरांतीन मरणाच्या वेळात तुम्ही कितली बरी व्यवस्था घाल्या री ती कितें जाऊन असा व्यर्थ व्यर्थ व्यवस्था मूर्खांचे काम ते शिकवण असा बायबलांत एक एका उतरांत जाणवाय असा इतला वडील बुद्धवंत मनीस मी जीव असताना दुकरा मध्ये जीव आणि बोरी व्यवस्था घाली म्हणता तुझ्याच जीव असताना शिस्तेचे जीवन असा जी देखून आईच्या शिकवण्या पदाजिरी सांगला ने गे आम्ही दुसऱ्यांक फोंड काढल्या किती जाता हा त्याच फोंडात सांगा नी त्याच फोंडात आम्ही पडता देखो, तो फेलान त्याच्या भीतर विकाळ पाळ बसून कोण काढुलो कोणाक दावीद्रॅक पण तो देवाचो मनीस त्याच्याच बैलांचे बलात्कार झाले अपमान झाला निंदा झाला एका मनशान ताका शिराप घालो वाटेर वयतना तो खुबडलोय ताने गळपास घेतलोय गळपास कोणे घ्यायचा दावीदान घ्यायचा असुल घेतला कोण देखून मूर्ख मनीस करा नाही व्हाट काम चूक वसना चट जाऊ कोणावर कोणावर बुद्धवंतावरींच मग च्या भाव भहिणी सांगला शिका नसल्यावर संसार पड पार जाऊ पार ना चढ शिकल्यावर बुद्धवंत म्हणजे मनशावर संसार पड झाला देखून ते कन्नडात म्हणतात साराई कुडी वार्ख न

हा परत थंता वास सारखी व्यवस्था घाली आणि तो गळपास घेऊन मेलो आणि किती घेतले पळया बुद्धवंतड वायस देतो एड वायस देतला मनशाची गत पळया एक लहानशी दुश्मन काय क्रोध या राग तुझ्याने जिणी खोवून घालता पळया कशी नासकान उडयता पळया देखून मोगाच्या भावा भहिणीनो हा उडोली सांगले परत सांगता ये विकाळ पाळा कोणाचे एकमेकांचे ते तुमकां सास असा हांगा सोडून वसा सांडून वसा खाली जावन वसा वेताना भितर दुन घेणार ते आमच्या जिणेक वायट करता अत्मिक जिणी विश्वासी जिणी जिन्य, देवभक्तीची जिणी आप करता अत्मिक जिणेची हुमटून उडयता ते त्या खातीर मोगाच्या भावा भहिण्यानो देखून आम्ही केली पातकां बक्षसूंक आमचो जेजू आसा की ना आसा की ना चुकी बक्षिता जेजू आम्ही घेणारी असे रॉंग डिसिजन घेऊची गरज ना मगाच्या च्या भाऊणीनो दाविद्राय बरे सारखे डिसिजन घ्यायचे की ते चूक झाला अपराध झाला अन्याय झाला देवा मुखारी ये तुझी जिणी बदली पाताक रड देवाक सांग तो बक्षिता देखून असे या बुद्धवंत मनशा बरी असल्या उदके नाही न होगडोंक नजो देखून आम्ही मोगाच्या भावा बहिणीनं तुमकां देवाचे उतर दिवचे या खातीर देवाच्या उतरान कितें सत्राय आसा बरी आलोचना आसा बरे वाटो आसा ते आमी तुमकां खान दाखयता या मनशा बरी जे दोनी सांगला म्हणल्यार लुका सवन सतरा वळी एक तावन तीन वाच या मनशा बरी तुका आनी म्हाका ह्या संवसारांत आसा जाल्यार संदर्भ जायते आसात गोमट्याक दोरी घेवचे आसात म्हणटा पळया लुक चॅप्टर सेवेंटीन वन तावन मुखार वाच आपल्याशी सांग सांगले हा मनशांना पातकांत पडचे संदर्भ सदांच अस पातकांत पडचे संदर्भ या संसारात सदांच अस ते येतात ज्या ताका हाय काटा पळया प्रॉब्लेम असा तो प्रॉब्लेम ना म्हणून ना पण प्रॉब्लेम कोण क्रिएट करता पळया त्या मनशाक खटा प्रॉब्लेम असा बाबडीन पण क्रिएट करचे कोणी आता या सभे तिथल लोक असा अ देवाच दोन असा हंगाई प्रॉब्लेम असू क्रिएट करता कोण ते विकाल पाळ कोण आता बाहेर येता त्या मनशाचे खटा म्हणता जे कोण खेच्या वाळट्या पाताक करूंक संदर्भ पहिले कोण करता पहिले कोणा येता त्या मनशाचे गटा म्हणता देखून मगाच्या भावा बिटिन आम्ही एका सभेंत असले एक विकाळ पाळ आमी पहिली जाऊ नजो त्या मनशाचे खटा म्हणता जे हाय म्हणता आणि खटा आणि मुखार कितें म्हणता या लहाना भीतल्या एकल्या लहाना भीतल्या एक एकल्या की पातका कारण जाऊनच्या प्रस आणि लाना म्हणल्या मुगाच्या बाबडीनो देवाची ओळख घेऊन देवाची जाणवय आपण स्वतः कळीत जाऊन या संसारात आपण कोणी निमारे करून देवा कधी ताजी जिणी तो जीवन असा आपणच त्याने लहान करून दवरला तसल्या मनशाक देव भिरांतीच्या मनशाक बऱ्या मनशाक देवाच्या मोगच्या मनशाक देवा बरी जिणी असल्या मनशाक कोणी पातकांक कारण जाता जाल्यार तसल्या मनसाच्या गोमट्या तसल्या मनसाच्या गोमट्या एक दांत्या सो पातोर बांधून किती बांधी जे रगडो म्हणता आम्ही वै मू वै की तुम्ही घाले म्हणतात वान घे हा वान हा वान काही लहान नाही वान ओळखत असता जडच असता वै मू कै बांधी जे हा गोमट्या बांधी जे किती आपल्या बुडल्यावर परतून वैर हा तेमट्याक बांधून उडाचे म्हणतात एक पटी बुडलो जर ताणे वयर वर पळवूनच देखून केर नाही तुमची विकाळ पाळा घेऊन देवाक वळखून आपण लहान करण्या संसार दनशाच्या खबरेक वसानाकात आज जणवयात मोगांत सतांत असल्या मनशांक संसारात विंगड करून दौरच्या वसना वसानाकात गेल्यार जेजून मुंडला किती बांधीजी वाहना बांधीजे सेल्फ सुसायड स्व आत्महत्ये सॅल्फ सुसाड म्हणतात इंग्लिश स्व आत्महत्ये घोमट्या बांधचे आणि बुडचे आई तो बरी गळपास घेतलो नी तणे आम्ही ताज्या बरीच ताणे दाबिद्र्या एक वाईट केल्या खात गळपास घेतलो तू आणि देवच्या मध्ये कोणाक वाईट या पातकाक कारण जाता जाल्यार तुझ्या आणि माझ्या घोमट्याक वाहन बांधिजे देखून मोगाच्या च्या बाबडीनो जेजून म्हणला ने गी समाधान हाडूक ववरूरतेलीन ती किती जाऊन असतात बाकी म्हणला मोग च्या आनी तू आणि सभेत समाधान हाडूक ववरच्या जायचे एका सभेत येऊन अनेकच्या पत्का आणि व्हाटाक कारण जाऊचे नाई तसे विकाळ पाळ तुझ्याने असा रे कोणा विरोध असा जर ते कान उडय हुमटून उड किती तुझ्या वरील तुझी जिणी सभेची जिणी वाईट जाता सभेन तू पत्का खारा जाताय आणि गंभीर शिक्षा दिला जेजून <coughs> एक पटी बुडल्या परतून ताणे वर नसो नजो तसं वार्ट ताणे परत्यान करूक नजो तसं पत्का खारण ताणे परत्यान जो म्हणलेला अर्थ आता वाहन बांधून उडा उडे नकात कोणाक राग असले पळय फोरत्यान तें वायट करूंक नाचो फर्त्यान फत्का खारान जावंक नजो त्या खातीर जेजो म्हणटा देखून तुवें आनी हांवें समाधान हाडूंक वावरी जे समाधान हाडटेली भागी म्हणला जे जून मुखार वास <coughs> तुमी मात सत्रायेन रावा तुमी सत्रायेन रावा तुजो भाव सूख करीत जाल्यार तुजो भाव चूक करीत जाल्या रे ताका भूत सांग ताका भूत सांग सूख वळखात जाल्यार चूक वळखात जाल्या रे ताका बक्षी ताका बक्षी दिसांनी कितल्या बरे जिजू सांगला पळया ताणे चूक दी आनी तो चूक वळखला विरोध काय म्हाका शिविधा दर सांगा अशें म्हाका सांगा जाऊ ना अशें म्हणल्यार हांव कितें तुमी करता भितर विकाळ बाळां घेवन बोगलात जाताय कोणाक लुकस कोणाक वायट कोणाक बरें जायना तुमकां बरें जायना मोगाच्या भाबणीनो देखून हांव सांगता तुमी हांगा आयकूंक आयिल्ल्या विरोध म्हाका कांयच संक्षेप कांयच ना म्हज्या काळजान कोणाचेर राग द्वेश ना हांव उक्त्यान सांगता हांगा सेवा दितल्या पैकी जावं दी तुमी आयकूंक येतल्या भाव भयण्या पैकी कोणाचेरच म्हाका कितें येना आनी तुमी कांय म्हजे तर आसा जाल्यार चुकता जाल्यार तुमी उक्त्यान म्हाका सांगीत एन्ड्रो आपोवन रावयत कित्याक म्हळ्यार त्या जाल्यार आमची समस्या कितें जाता हांगाच काबार जातात आणि आमकां तातूंत बरेपण आसा मोगाच्या भाव भणीन आमी पेद्रुबरी बरी न्ही माते वसो वांजेला वस वर अठरा एकवीस वाच आमी पेद्रुबरी एकेपडी एके बडी जावचे न्ही आमी बाकी जिणे बदलाला म्हण दाखोवन दिजे आमी तसले गुर्त घेवन जियेवचे न्ही मॅथ्यू चॅप्टर एटीन वस ट्वेंटी वन आनी ट्वेंटी टू वाच तवळ पेद्रून जेजू सरसी येऊन विचारले विचारले सोम्या सोम्या मजो भाऊ सुख करीत असा भाऊ मजेर सुख करीत म्हणजे ताजे भीत एक ते विकाळ पाळ असा एक कोडू पाळ असा एक विकाळ पाळ तो घेऊन परत परत येता येता आणि सुख करीत असा जर किती पौटी हा बक्षीस किल्या फावटी बक्षीस जे सात पोटी घे कितल्या फावटी पेद्रू पळी हंगा मूठ बांधून पहिली सातफी म्हणजे एक पटी झाले दोन पडी झाले सो पडी झाले सात पडी झाले धमाक करणे एक दिलो लॅकर न तसा मोठ बांधूनच असा लॅकर आम्ही थोडे असे एक पडी त्याला बक्षी द्या दुसऱ्या पडी मात्र मजा बक्सू ग जाई ना नाही मुगाच्या भाव हो बहिणीनं जे चुकी द्या म्हणता जे जुन त्याला जाब दिली जे जुन त्याला जाब दिली सात पवटी नाही सात पवटी नाही बघा सातचे सत्तर पवटी सातांचे सत्तर पवटी सेव्हन इंटू

ना नुरो तंबत्तू फोटी एक दिसाक तूं बक्षी जाय जाल्यार तुज्या रक्तांत तें बक्षांणें मेळोन वयता भावा भयणी विकळ पाळाक आवकाश थंयसर रे ना खंयचें वायट तुजें थंय जायना घडना असली जिणी तुज्या मजी जायची पांचकी जिणी बदल्ल्या म्हळ्या घुरते जिणी जीणी जाय के मैं बदलेला सोम्या चे येणे मजे ते जायजे ए सोम्या ने मजे ते यूं जिए जी जे मंडला मनशा अशी मगाचा भाऊ बिणेनो मातेवाचा वंजेला वसर 18 18 वी वळवास जेजून सांगला नी पदवी दिला तुका नी मका बक्सूंची पदवी दिला जेजून ऐका मॅथ्यूच्या 18 वर्ष 18 वर्ष देखो सतस आऊं तुमका <laughs> सांगता <laughs> जे की ते संसारे तुम्ही बनतात <laughs> जे की ते संसारे तुम्ही बनतात ते सरगी बांधून असतेले ते तुम्ही तेतमे ते सरगी बांधून असतेले आणि जे की ते संसारे तुम्ही सोडयता जे की ते या संसारात तुम्ही सोडयता ते सरगी सोडून असतेले कालच्या शिकुणें फाड <गल्चाच> जरीनें बरो नी आली उत्तरांचो दिला संसारात आम्ही देवाचे राज बनता देवाच्या भुरग्यांक बर्गियां देवाचे राज बनता जाल्यार रे ते सरगी बांधून असतेले आणि या संसारात सैतानाच्या दुश्मनाच्या देवचाराच्या हातांत दे शिंपडल्या शिरकल्या लोकांक सुटवून देवाच्या राजाक सोडून तुम्ही हाडल्या थंयसरी सोडिले असतेले जटतेक भिवची गरज ना देवाच्या उतरा मुखात सेवा मुखात प्रवाद्या मुखात्र या जगा मुखात आवरित सुटता भिवची गरज ना

मका बक्सूंची पदवी काली काली फादर जेरीने बरी शिकवून दिला या कुरड्या पुढाऱ्याने कुरड्या मुकेला सांगितले सत मानून बसा नका ते तंका मात्र बक्सूंची पदवी असा म्हणून मका बक्सूंची पदवी असा मका सडोंची पदवी असा मका बंची पदवी असा आम्ही विंचवून काढलेली मगाच्या भाऊ बिण्यान आम्ही याच वर्ग काळ गोतांना उज्ज्वळा काढलेली पवित्र मनशा आम्ही आम्ही विसरात आमचे देवपण किती म्हणून आमी कांजी बिंजी लोक नाही कितला पटी हा सांगला आमका सडोची पदवी असा बंची पदवी असा बक्सूंची पदवी असा पण एक सारखे समजून घे ते विसावी वळ परत अनुवास कोणाची पातका तुम्ही बोक्षिता कोणाची बोक्षिता ते ती बोक्सात येली ती बोक्सात येली ज्यांची पातका तुम्ही बोक्षी ना ज्यांची पातका तुम्ही बोक्षी ना झाल्या रे ती बोक्साची ना बोक्साची ना तू जे ती बाकी उरतेली आणि तुम्ही ते लेख दिजे पडतेले तू बक्षी ना जाल्यार रे तुझे ते कितें जातले ते बाकी ते पातकाचो भरो घेवन ते वसोंक पडटले मागीर देखून मगाच्या भाव भिणी आमी म्हणले म्हजे ते या हांगा कोणाय ते सभेंत कितेंय तुमकां आसा जाल्यार एका म्हाका कितें करा बक्षी या उगडास कर सांगा वसोन पांयांक पोडा होड ना आमी ल्हान जायना निमाणे हांव आयका हेब्रे हांग बरयलें पंदरा वर्स वर धा पंचवीस आमी वळ हिब्रिस्ट टॅन वर्स ट्वेंटी फाय हे आमी तुमकां सतरा दिवची देवाच्या उतरां मुखांत हिब्रो चपडा टेन वर्स ट्वेंटी फाईव्ह वाच तुमच्या मध्ये चालू असलेली चालू असलेली संगात मिळची सोय चालू असलेली संगात मिळची सोय आम्ही सोडची नाही आम्ही सोडची नाही थोड्याने ती सोड सोडल्या सांगा तर मिळचे की त्या म्हणजे देवाक महिमा देऊ स्तुती करू देवाची जाण वाई जोडच्या खात्री आम्ही सांगा तर मिळचे आम्ही अंगाईन खबरो करताय सांगा नाही लढाई मारामारी झगडे करताय गमत पार्टी खुशाल्यो आसात की ना सोम्याक माय मात येऊच्या खात्री आम्ही सांगाता मेळटा जाणवा सता एकामेका कळीत असले वांटून घेऊन खात्री आम्ही सांगता मेळटा ही सवय सोडची न्हय निजाय की आम्ही एकामेका सड आणि सड उत्तेजन दिजय आज मगाच्या भाबडीन फादर जेरीन या आम्ही हर एकल्यानी किती करचे तुमका उत्तेजन दिवचे चत्राय दिवची देवाचे उतर सांगता म्हण तुमका आम्ही कळवचे तितलेच वैगी नाही वै मग उत्तेजन की बोरेपण करून तुमका उर्पा वाढवच्या खातीर तुमका की बोरेपण आधारच्या खातीर आम्ही देवाचे उदार देऊचे या देवाच्या सेवेंत आम्ही असा देखून आमचे माद्र काम नाही आम्ही हर एकल्याने एकामेका किती करीजे उत्तेजन दिजे सत्राय दिजे बरेपण वांटून घेजे कित्याक म्हणल्यार कित्याक उत्तेजन दिजे कित्याक कित्याक सोम्याचो दीस लागी पावलो तुम्ही पळयता हा सोम्याचो दीस लागी पावलो पळयतात बरी खबर जिवीत सासनीक जिवीत सासनीक संतोष तुझ्या म्हणजे लागी आसा मोगाच्या भाऊ भेणीन तो चड पैस ना देखून एकामेका उत्तेजन देऊन बरे करा म्हणता आजेंच भाग तुका आणि म्हाका भाव जाऊन दे आमचे भितर असेल ती विखाळ पाळ आम्ही खाडया आणि बरे जिवीत आम्ही आमच्या काळजान दवरून एकामेका उत्तेजन देऊन हे जिवीत आम्ही वाढया हेच भाग म्हाका आणि तुमकां हांगासर आयल्या हरेकला पावजा पावज o ndimonamimageha vapace putacani poitatumencanawi amen, amen.